त्याच्यावर लाईट आहे ना बरोबर. ए लाईट मारते रे वरती. आज मी रामटेक इथे मुझफ्फर भाई यांच्या अस्मिता ऑर्गॅनिक फार्म्सवर ते भेट दिली आणि जवळपास 4-5 तास या पूर्ण 200 एकराच्या परिसरात फिरून प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण केलं. आणि मुझफ्फर भाईने वैयक्तिकरित्या मला पूर्ण हा त्यांचा फार्म दाखवला आणि प्रत्येक झाडांच्याबद्दल त्यांनी माहिती दिली. इथे आपल्या विदर्भाच्या लोकांकरता एक नॅचरल पद्धतीने ऑर्गॅनिक पद्धतीने कसं शेती करायचं हे एक त्यांचं लॅबच आहे. आणि या माध्यमातून आपल्या भागातील शेतकरी झाडांची रखरखाव कसा करायचं, ऑर्गॅनिक पद्धतीने संत्रा असो, मोसंबी असो, लिंबू असो, बांबू असो, आंबा असो, या सगळ्या प्रकारच्या व्हेरायटीच्या वेगवेगळ्या व्हेरायटीच्या फळांचे त्यांनी कसं मोठ्या प्रमाणात वाढवले झाडं आणि कसं ऑर्गॅनिक पद्धतीने ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून कमी पाण्यात त्या झाडांचा रखरखाव कसा करायचा, जीवामृतचा त्यांनी त्यांचा प्लॅन्टसुद्धा दाखवला आणि पूर्ण 150-200 एकरला एक छोट्याशा एका प्लॅन्ट मारूनच पूर्ण ऑपरेट कसं होतं, एक ऑटोमॅटिकरित्या ऑटोमॅटिक पद्धतीने कसं त्यांनी पूर्ण नियोजन केलेलं आहे हे बघण्यायोग्य आहे. इथेच त्यांचा गायींचा गोठासुद्धा आहे, त्यांच्याकडे गीर गाय आहे आणि गीर गायच्या गोमूत्रातनं इच्छाच याच्यातनं ते जीवामृत तयार करतात आणि जीवामृतनीच याची फवारणी करतात, सगळंच फर्टिलायझर देतात, कुठेही त्यांनी पेस्टिसाईड्स किंवा काही वापरलेलं नाही. आणि हा सुंदर असा प्रकल्प इथे आपण सर्वांनी बघितला पाहिजे ही या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद.